लीचपीटची देखभाल करणे लीचपीटची देखभाल त्याच्या बांधकामा एवढीच महत्वाची आहे जर योग्य देखभाल व दुरुस्ती केली नाही लीचपीट भरल्यावर त्याची काळजी घेतली नाही तर त्यामुळे वातावरणावर व वा आरोग्यावर वाईट परिणाम होतो ह्या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील कामे करू शकाल लीचपीटच्या देखभालीसाठी काय काय उपाय करायचे लीचपीट मोकळा करण्याचे उपाय आणि दोन लीचपीटची देखभाल करणे आता आपण लीचपीटच्या देखभालीचे उपाय बघूया शौचालयाचे भांडे धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा अंघोळीचे पाणी लीचपीटमध्ये ओतू नये लीचपीट दीर्घकाळ टिकण्याकरिता शक्य तेवढे कमीत कमी पाणी लिचपीटमध्ये टाकावे खरकटे शौचालयात टाकू नये त्यामुळे शौचालय तुंबतो तीव्र अल्कली आम्ल व कीटनाशके ह्यांचा अतिवापर टाळावा ह्यामुळे मलाच्या विघटनावर परिणाम होतो जेव्हा लीचपीट पूर्णपणे भरतो तेव्हा गाळाला स्पर्श करू नका जेव्हा लीचपीट पूर्णपणे भरतो तेव्हा तो रिकामा करण्याचे पर्याय बघूया व्हॅक्यूम ट्रकला पंप जोडलेला असतो व त्यात लीचपीटमधील मल व लघवी रिकामी करण्यासाठी टाकी असते हा मलव्यवस्थापनासाठीचा उत्तम पर्याय आहे जर जागा उपलब्ध असेल तर दुसरा लीचपीट बांधावा त्या दोन्ही लिचपीटमधील अंतर कमीत कमी लिचपीटच्या खोली एवढे असावे जेव्हा एक लिचपीट भरतो तेव्हा सांडपाण्याची नळी दुसऱ्या लिचपीटकडे वळवावी दुसऱ्या लिचपीटचा हा फायदा आहे की त्यामुळे पहिला लीचपीट भरल्याबरोबर लगेच रिकामा करावा लागत नाही पहिला लिचपीट खत तयार करण्यासाठी वापरता येतो हे खत झाडांसाठी किंवा शेतीसाठी वापरता येते आता दोन लीचपीठ कशी वापरायची व वा त्याची देखभाल कशी करायची हे बघूया पहिला लीचपीट कमीत कमी तीन वर्षे वापरात असावा पहिला लीचपीटचा प्रवाह दुसऱ्या लिचपीटकडे वाय जंक्शन चेंबरमधून करावा दुसरा लिचपीट कमीत कमी तीन वर्षे वापरावा ह्या काळात पहिला लीचपीट तसाच पडून राहील व त्यातील मलावर प्रक्रिया होईल तीन वर्षांनंतर परंतु दुसरे लिचपीट भरण्यापूर्वी पहिले लिचपीट हाताने रिकामे करावे जर खत ओले असेल तर उन्हात वाळवा त्यामुळे विघटनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि खताच्या प्रतिबद्दल शंका राहणार नाही हे खत शेतजमिनीचा कस सुधारण्यासाठी वापरता येते खतामुळे पीक वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते याबरोबर आपण या, या सत्राच्या शेवटीला आलो आहोत ह्या सत्रामध्ये आपण लीचपीटच्या देखभालीसाठी काय काय उपाय करायचे लीचपीट मोकळा करण्याचे उपाय आणि दोन लीचपीट देखभाल करणे शिकलो